पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने ICICI बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला पैशांची मागणी घालत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांचे ICICI बँकेत खाते असून त्यांना ईमेलवर पाठवलेल्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करा असे कॉलवर सांगण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ICICI बँकेच्या अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक करत पैसे लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांचे रामदास पेठेतील ICICI बँकेच्या शाखेत खाते आहे. या कंपनीचे मालक प्रकाश वाधवानी आहेत. तर 2 सप्टेंबर रोजी मोबाईलधारकाने बँक अधिकारी विवेक कुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून प्रकाश वाधवानी बोलत असल्याचे सांगितले. ईमेलवर पाठवलेल्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करा आणि कार्यालयात आल्यावर धनादेश देतो असेही सांगितले. बँक अधिकारी विवेक कुमार यांनी पैसे ट्रान्सफर केले. बँकेचे अधिकारी वाधवानी यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना फसवणुकीची माहिती मिळाली. विवेक कुमार यांच्या फिर्यादीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. रामदास पेठ येथे ICICI बँकेची एक ब्रँच आहे. तेथील ब्रँच मॅनेजर श्री विवेक कुमार यांना एक फोन आला होता. त्यांच्या बँकेचे जे एक रेग्युलर कस्टमर आहेत वाधवानी करून प्रकाश वाधवानी, त्यांची ॲग्रोची एक कंपनी आहे, त्या कंपनीचे नेहमी ज्यांच्याकडे व्यवहार होत असतात, तर त्यांना वाधवानी या नावाने फोन आला एका नंबरवरून. आणि त्या अननोन नंबरवरून फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडे 2 करोड रुपयाची FD करणार आहे, तर तुम्ही मला ऑफिसमध्ये भेटायला या. आणि त्यांचे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे तेसुद्धा बोलले की ठीक आहे सर, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येतो. परंतु फोन ठेवण्याआधी त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 वाजता ऑफिसला येण्यापूर्वी मी जे काही 3-4 ट्रान्झॅक्शन देतो तुम्हाला चेक नंबरसह, ह्या ट्रान्झॅक्शन तुम्ही करून द्या आणि ऑफिसला येऊन तुम्ही चेक घेऊन जावा. तर त्यांना वाटलं की तो जे प्रकाश वाधवानी हे खरेच ते बोलत आहेत आणि दुपारी जाऊन चेक घ्यायचेच आहेत आणि रेग्युलर कस्टमर आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सुमारे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 39 लाखाच्या जवळपास अमाऊंट त्यांनी त्या 4 अकाउंटला ट्रान्सफर केली आहे. जेव्हा त्यांना ऑफिसमध्ये जायची वेळ आली तेव्हा त्यांनी फोन लावायचा प्रयत्न केला, पण फोन उचलला जात नव्हता. म्हणून त्यांनी वाधवानी यांच्या ऑफिसमध्ये ज्या क्लर्क आहेत त्यांना फोन केला, तर त्यांच्याकडून समजलं की वाधवानींनी असं कोणतेही ट्रान्झॅक्शन सांगितलेले नव्हते. तेव्हा मग बँकने पुन्हा खात्री केली, तर ते जे पैसे होते ते ज्या अकाउंटला टाकलेले होते त्या अकाउंटवरून सुद्धा काढून घेण्यात आलेले होते ATMद्वारे किंवा विविध माध्यमांद्वारे. आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 253 भादवी 420-419 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बँकेने तर याच्यामध्ये थोडंसं म्हणजे प्रत्येकाने यामध्ये असं हे केलं पाहिजे की थोडी काळजी घेतली पाहिजे की अननोन फोन नंबरवरून कोणत्याही कॉल रिसीव करताना तो फोन प्रथम व्हेरीफाय केला पाहिजे आणि तो खरंच समोरची व्यक्ती तीच बोलते आहे का याची एकदा खात्री केली पाहिजे. कारण की हे जे सायबर फ्रॉड आहेत हे हल्ली फार वाढलेले आहेत आणि प्रत्येकाचा विश्वास संपादन करून आणि तुम्हाला लवकर करा अशा याच्यामध्ये तुम्हाला गोंधळून टाकून अशा प्रकारचे फ्रॉड केले जातात. तरी कोणतीही लिंक क्लिक न करणे, आपला OTP शेअर न करणे, कोणतंही अवैध ॲप किंवा कोणतेही अननोन ॲप हे आपण डाउनलोड न करणे, या काळजी आपण घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपण जो कष्टाने कमवलेला पैसा आहे हा आपण सेव्ह करून ठेवू शकतो. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.